पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. बाजी हाव ती समद बरोबर आहे, पण लय काळजी वाटतीय. कस होईल काय होईल? अहो जसं ठरलंय तसंच होणार. राजांचं नियोजन आहे ते. लय दूरचा विचार करून हर एक गोष्ट ठरवलेली असती बघा. हे झालं म्हणा, प्रतापगडाच्या युद्धात तू आपण अनुभव घेतलाच की. आता कसं बोललात? अहो आता हेच बघा ना, अशी ती मानत नाही हटत नाही म्हणल्यावर कसं त्याला विश्वासात घेऊन गाफील ठेवलंय. खरंय, छावणी एकदम गाफील झाली. पहारा बी ढिला पडलाय. पडलाय ना वय. मग आता आपल्या सगळ्यांचं एकच काम, राजांना अलगद या पन्हाळगडावरून फुलासारखं बाहेर काढायचं. ते काळजीच नाही. अहो आपलं 200 कडवं स्वाभिमानी बांधल या कामासाठी सज्ज आहे. पात्यावरचं वार सुद्धा राजांना लागू देणार नाहीत. आता हे काय मला ठाऊन आहे भाई. मी जरी बाजी प्रभू असलो तरी अहो बांधलांचा ते खिस्सा आहे. फक्त आता आपल्या सगळ्यांवर एक महत्वाची जबाबदारी आहे. कोणती? राजांनी नेमून दिलेलं हर एक काम चोख करायचं. अहो ते तर होणारच. मग झालंच, कसलीच चिंता नाही, सगळं नीट होणार. रायाजीराव मी तर ठरवलंय या मोहिमेत राजांची ढाल बनून राहायचं. राजांवर जराशी बी आस येऊ द्यायची नाही. गरज पडलीच तर गनिमाचा हर एक घाव स्वतःवर घ्यायचा. राजांवर एक वरखडा भी उठू देणार नाही. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे, हा बाजीचा देह उभा राहिला तर डोंगर, खुसला तर नांगर, चिडला तर चिता, आणि भिडला तर हिशोब चुकता. हिशोब चुकता, अगदी बरोबर. राजीराव खरंच पडली तर जीव पणाला लावू, पण आपलं राज राखू. होय, राजा तर राखायचाच, पण स्वतःला सुद्धा राखायचं, आणि ते स्वराज्यासाठी महत्वाचं आहे. राजा आई जगदंबे एक सांगायचं, पण कसं ग सांगू? सांगितल्याशिवाय मन राहत नाही, तसं कुणालाच ठाऊक नाही. पण आमचे आबा आज पौर्णिमेच्या रात्री सिद्धीचा वेढा फोडून राजगडावर येणार आहे. आम्हाला ठाऊक होत, पण आम्ही कुणाला कळू दिलं नाही बघ. आऊसाहेबांनी खूप गुप्तता ठेवली आहे याबद्दल. आम्ही काही कमी आहोत त्या बाबतीत. आम्ही गुप्तता ठेवली आहे, कुणालाच कळू दिलं नाही. फक्त तुलाच सांगितलंय बघ, पण आमच्या आऊंची आम्हाला घालमेल बघवत नाही. त्या खूप वाट बघत आहेत आबासाहेबांची. आमच्या सर्व मासाहेब सुद्धा वाट बघत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शंभूबाळांनी तर आम्हाला खूप दमवून सोडलं. सारखे आबा आबा म्हणतात आणि मग रडत बसत. आई जगदंबे आम्ही तुला साकडं घालतो, आमच्या आबांना सुखरूप राजगडावर आण. राणूबाई काय करताय? साकडं घालत. अगं बाई, आता आमची लेक साकडं घालायला लागली तर? राणूबाई, देवीला साकडं घातलं, तिला आपली कामं सांगितली, तर देवी स्वतःची कामं कधी करणार? खरंच हो. मग देवीची कामं आपण वाढवायची की कमी करायची? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.